समाज जो आहे हा बाबासाहेब आंबेडकर यांना मांडणारा समाज, विकासाचा विचार करणारा समाज आहे. आमचा समाज जो आहे आमचा समाज देशावर प्रेम करणारा समाज आहे. जात धर्म भाषा पंथ यापेक्षा अधिक महत्वाचा आहे. हे शिक्षण बाबासाहेबांनी मला दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी काम केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिलेली आहे. कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार नाही त्याचं नाव सांगा मला. काँग्रेसवाले इंडिया आघाडीवाले या देशाचं संविधान बदलणार आहे, या देशाची लोकशाही धोक्यात आहे असं म्हणताय. तुमची इंडिया आघाडी धोक्यात आहे, काँग्रेस पार्टी धोक्यात आहे, काँग्रेस पार्टी धोक्यात आहे, कारण ती आज धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही कशी काय तो धोक्यामध्ये असू शकते. या जनतेच्या मनावर नरेंद्र मोदीजी दोन वेळेला प्रधानमंत्री झालेले आहे. आम्ही लोकशाहीला म्हणणारे लोक आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अजिबात हात पाहू देणार नाही. कोण म्हणतो या देशाची घटना बदलली जाणार नाही. चुकीचा प्रचार केला जातो, समाजामध्ये फूट पाडली जाते. राहुल गांधी यांना माझा सवाल आहे. एका बाजूला तुम्ही देशाला तोडण्याची यात्रा काढताय आणि दुसऱ्या बाजूला समाजाला तोडण्याची भूमिका मांडताय. बरोबर नाही. काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. नव्हे काँग्रेस पक्ष बदनाम झालेला पक्ष आहे. काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट. काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट. त्याला करून टाका तुम्ही नष्ट. काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट. त्याला करून टाका तुम्ही नष्ट. नरेंद्र मोदीजी करत आहेत फारच मोठे कष्ट. नरेंद्र मोदीजी देशभरामध्ये करत आहेत फारच मोठे कष्ट. मग इंडिया आघाडी का होणार नाही नष्ट? आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतदान करायचं आहे. 19 तारखेला 4 जूनला नितीन गडकरी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे आमचे मंत्री आहेत, नेते आहेत. या देशामध्ये सगळं रोडचं झाडं त्यांनी सगळं पसरवलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये सगळे नॅशनल हायवे सगळे सिंगल असायचे. आज सगळे रोड एकदम चकाचक चकाचक अशा पद्धतीचे झालेले आहेत. अनेक एअरपोर्ट जे आहेत ते डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळं लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे. महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय झालेला आहे. इकॉनॉमिक विकास सेक्शनला 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणचा आतंकवाद संपवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत मतं मागण्यासाठी. त्यामुळं देशामध्ये साऊथ इंडियामध्ये परवा मी कन्याकुमारीला होतो, परवा मी पांडिचेरीला होतो. आणि आपले देवेंद्रजी सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत. साऊथ इंडियामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे. तामिळनाडूमध्ये आपले लोक निवडून येणार आहेत बीजेपीचे, आंध्रामध्ये निवडून येणार आहेत, तेलंगणामध्ये निवडून येणार आहेत, कर्नाटकामध्ये 22 पैकी 22 जागा निवडून येणे शक्यता आहे. त्यामुळं 400 पार जागा करायला आम्हाला अजिबात अडचण नाही. यावेळेला आमचा नारा आहे 400 पार. यावेळेला आमचा नारा आहे 400 पार. पण 2029 मध्ये आमचा नारा असेल 500 पार. एवढी आम्ही कामं केल्यानंतर आम्हाला काय एवढ्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे मी जास्त आपला वेळ घेत नाही. माननीय प्रधानमंत्रीजी येणार आहेत आणि अजूनही CM डेप्युटी CMना बोलायचं आहे. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या पाठीची खंबीरपणे उभी आहे एवढा विश्वास आपणाला देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.